कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन म्हणजेच गाडीत बसून या आणि लस घेऊन जा या अनोख्या उपक्रमाचे आयोजन प्रोझोन मॉलच्या सहकार्याने करण्यात आलं आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांच्या हस्ते प्रोझोन मॉल या ठिकाणी करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजू शिंदे हे उपस्थित होते. शहरातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहे. आज सोमवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं प्रोझोन मॉल या ठिकाणी ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन म्हणजेच गाडीमध्ये बसून या आणि लस घेऊन जा या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांच्या हस्ते करण्यात आले. या लसीकरण उपक्रमासाठी प्रोझोन मॉलच्या वतीनं दोन मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. कारमध्ये आल्यानंतर पहिल्या मंडप मध्ये लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे आणि दुसऱ्या मंडपामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी हे लस टोचतील. यानंतर आपली कार पार्किंग मध्ये लावून किमान अर्धा तास बसायचे आहे. यानंतर लाभार्थ्यांना घरी जाता येईल. या उपक्रमाबद्दल माहिती देताना महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर या म्हणाल्या की कोरोना संसर्गाला कायमस्वरूपी रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा याकरिता ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन म्हणजेच गाडीमध्ये बसून या आणि लस घेऊन जा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरदारासाठी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. कार्यालयामधून आल्यानंतर ही लस घेता येईल हा या मागचा उद्देश आहे. सध्या 30,000 लस उपलब्ध असल्याचे डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर कुलदीप दुतोंडे, सांस्कृतिक अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि प्रोझोन मॉलचे फायनान्स मॅनेजर अमोल पाठक, मुसा शेख, आकाश जोशी, अमराव देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.